नमस्कार, दक्ष टाइम्समध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा एका महान व्यक्तिमत्वाशी थेट चर्चा करणार आहोत. ते आहेत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्रातील श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र, तसेच आमचा अभिमान असलेले माननीय अनिल घनवट उर्फ मामा यांचे सोबत दक्ष टाइम्सच्या माध्यमातून झालेल्या मनमोकळ्या गप्पा. खरं तर मामांचं एक वेगळं असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तीशी अन्य कुणाशी तुलना करणं खरं तर गैर ठरेल. परंतु हाडामासाचा बनलेला हा कार्यकर्ता सर्वसामान्यांसाठी कसे विचार ठेवतो, चला आपण जाणून घेऊयात. घरातील आईवडिलांचे संस्कार आणि श्रीगोंद्याचे संस्कार खरं तर मामांच्या एका अर्थानं कामी आले आहेत. सर्वसामान्यांसाठी झटणारा हाडामासाचा हा कार्यकर्ता आज एका मोठ्या आजारातनं सावरला आहे. खरं तर आरेतुरे करण्यामध्ये थोडंसं मन दुखावत आहे, परंतु आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे घनवट मामा आज मोठ्या आजारातनं सावरले. म्हणून तर खरं तर या व्यक्तीची उंची नक्कीच आपल्याला समजून येईल. चला तर मग आपण जाऊन गप्पा मारूयात. नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी मला एक सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता आणि काही दिवस दवाखान्यामध्ये उपचार घेतल्यानंतर परवा मी घरी आलो. तुमच्या सर्वांच्या शुभचिंतनामुळे मला हे दुसरं जीवन लाभलेलं आहे, याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. खरं तर गेली 40 वर्ष शेतकरी संघटनेच्या कामामध्ये व्यस्त असताना कशाचेही तमा न बाळगता अखंड प्रवास करणे, कधी जेवणाची वेळ नाही, झोपण्याची वेळ नाही, काम करण्याची वेळ नाही, कधी दिवसातून 4 वेळा आग्रा खातर जेवायला लागायचं, कधी दिवसभर जेवायलाही मिळायचं नाही, अशा अनियमिततेमुळे कदाचित हा विकार झाला असावा. परंतु आपल्या सर्वांचे आशीर्वाद, एक नियमित व्यायामाची सवय याच्यामुळं हा झटका पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये तयार झाली होती. 18 तारखेला आमच्याकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता आणि रात्री 12-12:30 वाजेपर्यंत जागरण केल्यानंतर मी झोपून गेलो आणि सकाळी उठल्यानंतर थोडा चहा नाश्ता केला आणि माझ्या छातीमध्ये थोडंसं दुखायला लागलं, दबाव यायला लागला. मला वाटलं ॲसिडिटीचा प्रकार असेल, गॅसेस झाले असतील, म्हणून जरा बाहेर फिरलो, डेकर आलं तर जरा बरं वाटायचं. 1-2 तास बऱ्यापैकी दुखलं छातीमध्ये. घरात कोणालाच काय बोललो नाही, किरकोळ असेल म्हणून सोडून दिलं. नंतर ती वेदना कमी झाल्या, परंतु छातीत थोडंसं दुखत होतंच. जेवण केल्यानंतर थोडा आराम केला आणि दुसऱ्या दिवशी मला बिहारमध्ये पटण्याला जायचं होतं आणि पुण्यावरून 12:00 फ्लाईट असल्यामुळे 7:00 घर सोडून विमानतळावरती जायचं होतं. एक सावधगिरीचा उपाय म्हणून मी आमच्या श्रीगोंद्या कारखान्यावरती आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर नागवडे, यांच्याकडे जाऊन काही गोळ्या बरोबर असाव्यात म्हणून मी त्यांच्याकडे तपासायला गेलो. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला कधी BP नसतो, परंतु आज तुमचा BP हाय आहे आणि छातीमध्ये दुखतं आहे, तुम्ही डॉक्टर लोणकरांचा सल्ला घ्या, त्यांना दाखवा, तरच तुम्ही पुढच्या प्रवासाला जा. तर त्यांचा तो सल्ला ऐकून मी दौंडला गेलो, माझी गाडी स्वतः ड्राईव्ह करत दौंडला गेलो. डॉक्टर लोणकरांकडे तिथं चेकअप केलं, कार्डिओग्राम काढला, पुन्हा ट्रॉपटीची टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली आणि डॉक्टरांनी मला तातडीने ॲडमिट होण्याचा फार आग्रह केला. परंतु मला काही एवढं ते सिरियस वाटलं नाही. ते म्हणत होते की हा काय किरकोळ आजार नाही, तुम्ही लाईटली घेऊ नका. परंतु मला बिहारला जाऊन तो कार्यक्रम अटेंड करणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. मी म्हटलं मला 2-3 दिवसाच्या गोळ्या द्या आणि मी जाऊन आल्यानंतर मग ट्रीटमेंट घेईन. परंतु त्यांनी मला आग्रह धरला, कोणाला तरी घरून बोलवून घ्या आणि तुम्ही ॲडमिट व्हा. पण मी आत्ता धरला की नाही, मला कार्यक्रमाला जायचंच आहे.
शेवटी मग त्यांनी मला गोळ्या दिल्या आणि माझ्याकडनं लिहून घेतलं की पेशंटला ॲडमिट होण्याचा सल्ला दिलेला असताना त्यांनी ॲडमिट होण्यास नकार दिला, माझी सही घेतली आणि नंतरच मला सोडलं आणि परत सांगितलं रस्त्याने कुठं ड्रायव्हिंग करताना त्रास झाला किंवा घरी गेल्यावर झाला तर कधीही ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे या. आणि घरी गेल्यानंतर आमच्या कुटुंबियांनी ते रिपोर्ट पाहिले, आमचे जावई आलेले होते, मागच्या वर्षीच त्यांचे वडील हार्ट अटॅकनेच गेलेले होते त्याच्यामुळं त्यांचाही बऱ्यापैकी अभ्यास झालेला होता. दुसरे जावई आमचे अश्विनी थापे ते फार्मास्युटिकल क्षेत्रातच काम करतात, त्यांनी पाहिलं. आमच्या पत्नीच्या बहिणीचा मुलगा MD डॉक्टर झाला आहे हल्लीच, त्यालाही ते व्हॉट्सअपवरती पाठवलं तर सगळ्यांनी सांगितलं की तातडीने यांना दवाखान्यात पाठवा. मग रात्री 1:30 मला नगरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तिथं तातडीने रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन वगैरे सुरू झाले, दुसऱ्या दिवशी चाचण्या झाल्या, तिसऱ्या दिवशी एंजिओग्राफी झाली आणि एंजिओग्राफीमध्ये एक रक्तवाहिनी आर्टरी 100% ब्लॉक होती आणि दुसरी 80% ब्लॉक होती. तर आमच्या बंधूंनी सांगितलं की तातडीने यांची एंजिओप्लास्टीही करून टाका. मग एंजिओप्लास्टी केली, त्याच्यामध्ये 2 स्टेन टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस ऑब्झर्वेशनखाली ठेवून मला परवा घरी सोडले. आता तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे आशीर्वादांमुळे माझी प्रकृती अगदी ठणठणीत आहे आणि पुन्हा एकदा जोमाने जे काम आपलं गेली 40 वर्षापासून चालू आहे ते काम इथून पुढेही जोमाने चालू राहील. असेच तुमचं सहकार्य मला लाभत राहो आणि ज्या स्वातंत्र्यासाठी ही लढाई इतके वर्ष आपण लढत आहोत हे स्वातंत्र्य देशातल्या शेतकऱ्यांनाच नाही तर एकूण सगळ्या भारताच्या विकासाच्या दृष्टीने भारताला खरंच जगज्जेता करण्यासाठी जे जे काय करायचं असतं त्यासाठी तुमची सर्वांची साथ मला लाभो आणि याच्यासाठी मला उदंड आयुष्य लाभो आणि तुम्हालाही मला साथ देण्यासाठी उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मामांनी या मोठ्या आजारातनं स्वतःला सावरलेलं आहे. त्यांच्या पाठीमागं आपणा सर्वांचे आशीर्वाद आहेत, प्रेम आहे, म्हणूनच बाब मामा इतक्या मोठ्या आजारातनं आज पुन्हा एकदा आपल्यामध्ये हजर झालेले आहेत. त्यांचे विचार आपण ऐकलेले आहेत आणि भविष्यामध्ये ते काय करणार आहेत याही गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. या पहिल्या भेटीमध्ये मामांनी आपल्यासाठी खूप मोठी शिदोरी दिलेली आहे. चला तर मग पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये आपण मामांशी गप्पा मारणार आहोत, मामांकडून खूप नवीन नवीन विषय आपण जाणून घेणार आहोत. दक्ष टाइम्स, श्रीगोंदा.